तेव्हा माझी इच्छा आहे की याचं उद्घाटन करायची माझी इच्छा नाही आहे, तर मी देखील तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत तयार करायचं ठरवलंय की कोणालाही पण ते सहज वाचता येईल. तोंडावर नाही म्हणतो तर लोकांना राग येतो, पण ज्यांना ओळखतात त्यांना माहिती आहे की मी हो किंवा नाहीशिवाय बोलत नाही. करतो, पाहतो, तपासून पाहतो हे शब्द काय माझ्या डिक्शनरीत नाही आहे. पार्लमेंटमधील माझे सहकारी आणि पारिवारिक मित्र आदरणीय श्रीनिवास पाटील, माननीय आमदार शहाजीबापू पाटील, आमदार महेशजी शिंदे, विधानमंडळात अनेक वर्ष ज्यांच्याबरोबर मी काम केलं असे माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, माझे जुने सहकारी माननीय दिलीप एळगावकर, प्रल्हाद तात्या पाटील, चंदनराव तावरे, धैर्यशील दादा कदम, रंजन तावरे, विश्वासराव भोसले, सौ जिजामाला नाईक निंबाळकर, समशेर नाईक निंबाळकर, धनंजय दादा साळुंके पाटील, आणि आज विशेष रूपाने ज्यांच्या नेतृत्वाखाली आणि ज्यांच्या अनेक मागण्या मान्य झाल्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे असे या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार माननीय निंबाळकर सर, आपले कलेक्टर, SP, सर्व उपस्थित मान्यवर बांधवांना आणि बहिणींना, मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की मला फलटणमध्ये येण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये अनेक वेळा जाण्याची संधी मिळाली, पण फलटणमध्ये मी दुसऱ्यांदा आलो. आणि आज खरोखर या ऐतिहासिक शहरामध्ये येऊन आपल्याला, आपल्या सगळ्यांना भेटण्याचा जो आनंद मिळाला त्याचं नक्कीच मला समाधान आहे. विशेषतः फलटण तालुक्यातील वारकरी संघटनेनी अतिशय प्रेमाने माझं जे स्वागत केलं त्याबद्दल हात जोडून नतमस्तक होऊन मी त्यांना धन्यवाद देतो आणि नमस्कार करतो. माझा परिवार नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा नावाच्या गावात आमचा शेतीवाडी सगळी तिथली होती. धापेवाड्याचा उल्लेख विदर्भाचं पंढरपूर म्हणून होतं आणि त्या ठिकाणी कोलबास्वामी महाराज म्हणून एक मोठे संत होऊन गेले आणि दरवर्षी ते धापेवाड्यातून वारीनी पंढरपूरला यायचे. पण एक वर्षी ते आजारी पडले आणि आजारपणामुळे त्यांना उभं राहणंही शक्य नव्हतं. त्यावेळी त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली की आता आपण पंढरपूरला आपल्याला जाता येणार नाही, याचं दुःख त्यांना होतं. आणि या दुःखात असतानाच त्यांना स्वप्नामध्ये विठ्ठलाचं दर्शन झालं आणि आमच्या धापेवाड्याची नदी आहे तिचे नाव चंद्रभागाच आहे आणि त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये विठ्ठलांनी सांगितलं की या ठिकाणी जा आणि खोद, तुला मी सापडेल. आणि ते त्यावेळी त्या नदीच्या पात्रात गेले आणि नदीच्या पात्रामध्ये त्यांनी खोदकाम केल्यानंतर तिथे विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मूर्ती सापडली. त्याची पुनर्स्थापना धापेवाड्याला झाली आणि ते प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. आषाढीला परंपरा आहे की दरवर्षी माझ्या परिवारातून आम्ही त्या ठिकाणी पूजा करायला जातो, त्यामुळे स्वाभाविकपणे पंढरपूर, देहू, आळंदी हे आमची दैवत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने जे विचार दर्शन दिलेलं आहे ते आमच्या भविष्यातल्या पिढीला निर्माण करण्याकरता मिळालेलं एक मोठं अमृत आहे. आणि तुकाराम महाराजांची गाथा देखील त्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनामध्ये जो अध्यात्माचं दर्शन त्यांनी आम्हाला दिलं हे खरोखर आमचं परमभाग्य आहे. आमचा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, गाडगे महाराज असतील, आमच्याकडे तुकडोजी महाराज असतील, गजानन महाराज असतील, या सगळ्यांनी आपल्या समाजावर एक प्रभाव निर्माण केलेला आहे. आणि हा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या महाराष्ट्राचं सामाजिक मन हे या सर्व संत वाङ्मयांनी संस्कारित केलेलं आहे. आणि त्यामुळे संत तुकारामांच्या बद्दल, संत ज्ञानेश्वरांच्या बद्दल आपल्या हृदयात स्थान आहे. ही महाराष्ट्र जशी संतांची भूमी आहे तशी वीरांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज
स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, अनेक क्रांतिकारक ज्यांनी या देशाला इतिहास दिला त्यास त्या वीर पुरुषांची भूमी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आमचं दैवत आहे. आम्ही जे काही घडलो, जे काही आमच्या जीवनात असेल ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की माझ्या मंत्रालयातल्या माझ्या खुर्चीच्या समोर एक फोटो लावून ठेवलेला की राजा कसा असावा, यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा, निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निधारू श्रीमंत योगी. हे जसं ज्यांचं वर्णन आहे की आदर्श पिता कसा असावा, आदर्श राजा कसा असावा, आदर्श शासक कसा असावा, आदर्श पिता कसा असावा, सगळ्या प्रकारचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांना मिळतो. आणि ही भूमी त्यांच्या पावन स्पर्शाने पुण्यवान झालेली ही पावन भूमी आहे. आणि म्हणून मला पालखी मार्गाच्या रूपाने मला खरं म्हणजे हे भाग्य मिळालं. हे माझं काही श्रेय नाही आहे, हे तर त्या ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनीच माझ्या हातून काम करून घेतलं. या वारकऱ्यांच्या दिंडी जेव्हा निघते उन्हात अनात पायी लोक पायात चपला न घेता अनवाणी होणानी विठ्ठल विठ्ठल करत जेव्हा पंढरपूरच्या दिशेने जातात, अनेक त्यातले इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वकील आहेत, पण अगदी धुंद होऊन विठ्ठलाचं नामस्मरण करत चालत असतात, त्यांचे पाय जळत असतात. ज्यावेळी पालखी मार्ग करायचं ठरवलं त्यावेळी मी आमच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या की असा मार्ग करा की उन्हाळ्यात पायी जात असताना त्या ठिकाणी जो पालखी मार्गावर जे पायी चालणार आहे त्याच्या दोन टाईल्स लावा, त्याच्यामध्ये गवत लावा, आणि गवतावर जर पाय पडले तर वारकऱ्यांचे पाय कितीही उन्हात त्याला चटके लागता कामा नये असे चांगले झाले. या रस्त्यावर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वृक्षवल्लीचा उल्लेख केलेला आहे त्या कशा लागतील, तुकाराम महाराजांनी वर्णन केलेला त्याचा अभ्यास करून त्याच्या कलाकृती कशा तयार होतील, आपल्या महाराष्ट्रातला संतांचा इतिहास, संत वाङ्मयाचा इतिहास, संस्कृतीचा इतिहास, मराठी सारस्वताचा इतिहास जो खऱ्या रूपाने तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांशी जुळलेला आहे, हा इतिहास चालता चालता कसा बघता येईल, असा अतिशय सुंदर आपल्या आशीर्वादाने 12,000 कोटी रुपये घेऊन हा पालखी मार्ग पूर्ण होतोय. आजच मी आढावा घेतला, यातला ज्ञानेश्वर महाराजांचा जो पालखी मार्ग आहे तो जवळपास 6 पॅकेजमध्ये आहे आणि तुकाराम महाराजांचा मार्ग आहे तो 3 पॅकेजमध्ये आहे. 12,000 कोटी रुपये या पालखी मार्गावर खर्च होणार आहे. पण यामध्ये पुण्यामध्ये जो पालखी मार्गाचा भाग होता पिंपरी चिंचवडच्या पुढचा तो सोडला, ते आमच्या एका डायरेक्टरने सांगितलं की हा महानगरपालिकेचा भाग आहे, महानगरपालिका बांधेल. तर मला ते त्याच्यात ते अडकलं होतं, पण परवाच मी सांगितलं अरे महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड श्रीमंत आहे, पण बाकीच्या महानगरपालिकेत तर 20 ख्याल पैसे नाही, कुठून एवढा बांधणार. आणि म्हणून तिथून मी आता डबल डेकर ब्रिज बांधणार आहे, म्हणजे खाली रस्ता पालखी मार्गाची व्यवस्था, वरती ब्रिज, त्याच्यावरती ब्रिज. आणि पुण्यामध्ये असे 3 ठिकाणी डबल डेकर ब्रिज बांधणार आहे, वेस्टर्ली बायपासवरही बांधणार आहे, त्यामुळे खालचा पालखी मार्ग आपल्याला सुखरूपपणे चालता येईल याची तिथेही पण व्यवस्था नक्की होईल. पालखी मार्गाचं बरंचसं काम पूर्ण झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की ज्ञानेश्वर पालखी मार्ग तर पुढच्या 3 महिन्यात पूर्ण होईल आणि तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग 6 महिन्यात पूर्ण होईल. आणि दोन्ही कार्यक्रम जेव्हा आहे तेव्हा माझी इच्छा आहे की याचं उद्घाटन करायची माझी इच्छा नाही आहे, याचं उद्घाटन करण्याकरता वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संत मंडळींना बोलवून त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं. आणि त्या दिवशी भीमसेन जोशी यांना आपण सगळेजण आठवतो, विठ्ठलावर अनेक भजनं आहेत. मधल्या काळामध्ये आपले मराठीतले नामवंत संगीतकार काय अतुल त्यांचंही पण सुंदर आहे. तर मी म्हणलं की ज्या दिवशी कार्यक्रम करू त्या दिवशी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महाराष्ट्रातले सगळे
भक्ती संगीतातले मोठे गायक बोलून रात्री अतिशय विठ्ठलाच्या जीवनावरची जेवढी काही गाणी आहेत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांची त्याच्यावर आधारित मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी करू. आणि अजून एक इच्छा आहे माझी, या निमित्ताने मी जसं भगवद्गीता आहे त्याची डिजिटल भगवद्गीता झाली आहे की आपण इंग्लिशमध्ये ठेवलं पेन ठेवला तर इंग्लिशमध्ये वाजायला लागतं, शंखावर ठेवला तर शंख वाजतो. त्या कंपनीला मी बोलावलं आणि आत्ताच मी 15-20 दिवसापूर्वी अमिताभ बच्चन यांना ती गीता आणि हनुमान चालीसा भेट दिली आणि मी त्यांना सांगितलं की मधुशाला म्हणून हरिवंशराय बच्चन यांची जी हे आहे काव्यसंग्रह तुमच्या आवाजात म्हटलं तुम्ही असं काढा, त्यांना खूप ते आवडलं. तर मी देखील तुकारामाची गाथा आणि ज्ञानेश्वरीची डिजिटल प्रत तयार करायचं ठरवलंय की कोणालाही पण ते सहज वाचता येईल, कारण आता पिढी बदललेली आहे, टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, काळाप्रमाणे बदललं पाहिजे. भाव बदलण्याचं कारण नाही, आधुनिकीकरणाचं समर्थन केलं पाहिजे, पाश्चात्यीकरणाचं नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजीवर जी नवीन पिढी वाचेल ती नक्कीच ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे माझं हे नशीब आहे की मला हे काम करण्याची संधी मिळाली आणि त्यातलाच आज एक खासदार साहेबांनी सांगितलं 9 किलोमीटरचा रस्ता फलटणमधला आहे, तो काही एनएच नाही आहे, पण त्यांनी मला सांगितलं आणि त्यांना मी नाही म्हणू शकत नाही, म्हणजे हा रस्ता मी पूर्ण करून देईन. त्यांनी 2 ROBची मागणी केली, ती महाराष्ट्र सरकारनं रिकमेंड करून द्या, ते पण मी पूर्ण करून देईन. त्यांनी सांगलीकडे जाणारा एक रस्ता आहे, मला वाटतं त्याचं कुठलं नाव फलटण दैवळी माणीविटा, रस्ता मी मंजूर करतो, 6 महिन्यात त्याचं काम सुरू होईल. फक्त आता मी भूमिपूजनाला येणार नाही, तुम्ही करून टाका. रस्त्याला त्याही पण मंजुरी दिलेली आहे, DPR पूर्ण झालेला आहे आणि लगेच काम सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तुम्ही एक MIDCचा रस्ता सांगितलाय 2 किलोमीटरचा, पण तो NH नाही आहे, तोही CRF मध्ये पाठवलाय, त्याच्यामध्ये मी नक्की करून तुमच्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या. मी मंत्री होण्याच्या आधी सातारा जिल्ह्यात फक्त 49 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता 2014 साली, आणि आता 859 किलोमीटर झालेला आहे, म्हणजे 908 किलोमीटर वाढलेला आहे. आणि आत्ताच मी चाळत होतो तर आतापर्यंत झालेली कामं आणि मंजूर झालेली कामाची किंमत 27,000 कोटी आहे. एक गोष्ट चांगली आहे की तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने मी एक गोष्ट जीवनात पाळली राजकारणात असतानाही, खोटं आश्वासन देत नाही आणि खोटं बोलत नाही, तर बोललो तर ते काम केल्याशिवाय राहत नाही. तर कधी कधी तोंडावर नाही म्हणतो तर लोकांना राग येतो, पण ज्यांना मग ओळखतात त्यांना माहिती आहे की मी हो किंवा नाहीशिवाय बोलत नाही, करतो पाहतो तपासून पाहतो हे शब्द काय माझ्या डिक्शनरीत नाही आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे की राष्ट्रीय महामार्ग सातारा जिल्ह्यात 18 पटींनी वाढला आणि जवळपास ही सगळी जी कामं मंजूर आहेत आणि आज ज्याची ती फिल्म तुम्ही बघितली त्यामुळे आता मी काही त्याबद्दल फार जास्त बोलणार नाही.